नमस्कार, मी गायत्री पिसेकर तरे। जय महाराष्ट्रच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी समोर आली आहे। पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरण टापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मोदींच्या सुरक्षेतल्या त्रुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे। सुप्रीम कोर्टातील आजच्या कामकाजात हे प्रकरण पहिल्या क्रमांकावरती असेल। पंतप्रधान पंजाब दौऱ्यावरती असताना त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्रुटी जाणवली, हे प्रकरण टापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। तर या संदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून चिंता व्यक्त केली गेली आहे। सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजामध्ये हे प्रकरण पहिल्या क्रमांकावरती असेल।